बायकोला कशाला दाखवतील जाऊन? तू काय हिरो लागून गेलास बायको तुझे व्हिडिओ बघायला? तू काय हिरो सारखा दिसतोस का? काळ्याखाली टूल घेऊन भाषण करतोस दीडपोट्या? नमस्कार. अकोल्यातील एका सभेत भाषण करताना भाजप आमदार नितेश राणे यांनी वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. त्यामध्ये त्यांनी वक्फबोर्डच्या जमिनीच्या विषयावर बोलताना पोलिसांबद्दल नको नको ते बोलून गेले होते. पोलीस फक्त आपल्या सभेचे व्हिडिओ काढतील आणि घरी बायकोला दाखवतील, त्यापेक्षा पोलीस जास्त काही करू शकत नाहीत, आपण पोलिसांना घाबरत नाहीत, असं वक्तव्य नितेश राणे यांनी केलं होतं. यानंतर आमदार नितेश राणे यांचा हा व्हिडिओ प्रचंड व्हायरल झाला होता. फोटो आणला तर थुकीन झाल्याच्या तोंडावर, काही कोण करू शकणार नाही आम्हाला. काय करून द्या पोलिसांना मला भाषण रेकॉर्ड? काय नाही, जास्तीत जास्त बायकोला दाखवू शकणार, बाकी काय नाही. आता त्यावरच नितेश राणे यांच्या वक्तव्याचा पोलिसांच्या पत्नीनं समाचार घेतलाय. त्या मूर्खाला एवढं कळत नाही की पोलीस वाले जे व्हिडिओ काढतात हा त्यांच्या ड्युटीचा भाग असतो, त्यांना ते रेकॉर्डिंगला ठेवावं लागतं, म्हणून ते करतात. बायकोला कशाला दाखवतील जाऊन? तू काय हिरो लागून गेलास बायको तुझे व्हिडिओ बघायला? तू काय हिरो सारखा दिसतोस का? काळ्याखाली टूल घेऊन भाषण करतोस दीडपोट्या? तू तुला बघायला आम्ही काही रिकामे आहोत का? तू काही हिरो आहेस का की घरी नेऊन बायकोला दाखवणार की हा बघ एवढा छान बोलतोय वगैरे? परमेश्वराने तुला जन्माला घालताना वाकडं तिकडं थोबडा करून पाठवलाय, त्याला माहिती होतं खाली जाऊन तू काहीतरी वाकडं तिकडं करणार. तुझा थोबडं तरी बघण्यासारखं आहे, तो पोलीसवाल्याच्या बायकोची तुझे व्हिडिओ बघणार का? कशाला बघतील? हे काय बोलणं झालं? पण तुम्ही जे काही बोलता तुम्ही राजकारणी आजपर्यंत एकमेकांवर काय फुलं उदलतात ते आम्ही बघतोयच. पोलीस खात्याबद्दल तुम्ही जबाबदार पदावर राहता, जबाबदार व्यक्ती आहात. काय आमदार खासदार कोण राहून गेलाय? तुम्ही जबाबदारीने बोला ना. तुम्ही एकमेकाला राजकारणाला बोलता ठीक आहे, तुम्ही पोलीसवाल्यांवर शिंतोड होता, पोलीसकरांचं खर्चीकरण करता असं बोलून की आमच्या पुढे पोलीसवाले काय करणार? तुम्ही 4-5 वर्ष असता राजकारणी, पोलीसवाल्याचं 32 वर्ष सर्व्हिस असतं, 35 वर्ष सर्व्हिस असतं.